नमस्कार जीवनावश्यक सर्व काहीमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण पाहूयात डोहाळे जेवणाची संपूर्ण माहिती प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील गर्भावस्थेतील क्षण हे महत्त्वाचे असतात त्यापैकीच एक आनंदी कार्यक्रम म्हणजेच डोहाळे जेवण डोहाळे जेवण हे सातव्या किंवा नवव्या महिन्यामध्ये केले जाते या कार्यक्रमासाठी हिरवी साडी ओटी पाच फळे फुलांची परडी असे साहित्य लागते तसेच वेगवेगळे वेग फराळाचे पदार्थ केले जातात गर्भवती स्त्रीच्या आवडीचे पदार्थ करतात तसेच पेढा व बर्फी हे एका वाटीमध्ये झाकून ठेवले जाते व गर्भवती स्त्रीने जे आधी उचलेल त्यापैकी जर पेढा उचलला तर मुलगा होईल आणि बर्फी उचलली तर मुलगी होईल असे ठरवतात ही एक गंमत असते डोहाळे पहिली ओटी ही माहेरची असते व ती ओटी गव्हाणे भरायची असते या ओटीत नारळही असतो डोहाळे जेवण हे सातव्या महिन्यात शक्यतो माहेरी केले जाते या कार्यक्रमामध्ये गर्भवती स्त्रीचे औक्षण केले जाते व पाच प्रकारच्या फळांनी तिची ओटी भरतात तसेच हे डोहाळे जेवण झोक्यावर किंवा घरगुती सजावट करून केले जाते हा कार्यक्रम करताना डोहाळे जेवणाचा मुहूर्त पाहून करावा किंवा शुभ दिवस पाहून करावा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणे फ्री आहे धन्यवाद